केंद्र सरकार के किसान विरोधी जो कानून बिना बहस के पास किए गए उसके खिलाफ देश भर में विद्रोह की लहर चल पड़ी। कांग्रेस ने इस काले कानून के खिलाफ देश भर में एक दिन के सांकेतिक अनशन का ऐलान किया था। शहर के उपविभागीय कार्यालय के सामने कांग्रेस ने एक दिन के शहर के उपविभागीय कार्यालय के सामने कांग्रेस ने एक दिन के सांकेतिक अनशन शुरू किया। इस अनशन में भूतपूर्व नगराध्यक्ष पंडरीकाप से, शहर अध्यक्ष बालू महाजन, तहसील अध्यक्ष प्रवीण उपासे, किसान जिला अध्यक्ष किसान कांग्रेस कमेटी अमित चावले, युवक कांग्रेस के जिला उपाध्यक्ष नकुल भाईमारे, विधानसभा अध्यक्ष नानाजी बेलखड़े, राजू मसूरकर, सुवर्णा भोयर, पंचायत समिति सदस्य इत्यादियों के साथ अन्य कार्यकर्ता मौजूद थे। इस वक्त उपविभागीय अधिकारी के मार्फत सरकार को ज्ञापन सौंपा गया। भारतीय जनता पार्टी ने मागच्या फरवरी मध्ये जे तीन काळे कायदे कष्टकऱ्यांच्या विरोधात केलेले ते काळे कायदे लवकरात लवकर कॅन्सल करावे व महागाई जे पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ, गॅसचा जो 870 रुपयाची गॅस मिळत आहे त्यामुळे गरिबाच्या चुली पुन्हा सुरू झालेल्या आहेत, ती दरवाढ लवकरात लवकर कॅन्सल करावी यासाठी एक दिवसाच्या लाक्षणिक आपण उपोषण केलेला। 2021 रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसीय उपोषण करण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या विरोधात जे तीन काळे कायदे यांनी जे ठरावात घेतले आहे, आमची एवढीच मागणी आहे की हे तीन कायदे काळे कायदे यांनी वापस घ्यावे। त्याचप्रमाणे वाढते डिझेल पेट्रोल हे जे भाव आहे ते जमीन आसमानला टच झालेले आहे। त्याचप्रमाणे आमची एवढी मागणी आहे की सर्व जे काही महागाई झालेली आहे हे कमी करण्यात यावी, बस एवढंच आम्हाला केंद्र सरकारला विनंती। वाढत्या महागाईवर जे भाजप सरकारने जे तीन काळे कायदे पारित केले आहेत त्या विरोधात आज महाराष्ट्रभर काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसीय उपोषण करण्यात आलं आहे। तसेच हिंगणघाट काँग्रेस कमिटीतर्फे आज तहसील कार्यालयासमोर BJP सरकारच्या विरोधात तीन काळे कायदे पारित केल्यामुळे ही एक दिवसीय उपोषण इथे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी जमून इथे करण्यात आलं आहे। अध्यक्ष वर्धा जिल्हा, आज आम्ही इथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं आहे। उपोषणामध्ये आमची मागणी आहे की शेतकऱ्याविषयी विरोधी जे कायदे केले आहेत ते कायदे रद्द करण्यात यावे आणि गॅस सिलेंडरवर जे भाव वाढ झाली आहे आणि पेट्रोल डिझेल जे नेहमीच रोज 1-1 रुपया, 2-2 रुपये, 3-3 रुपयाची वाढ होत आहे ती वाढ लवकरात लवकर कमी करावी यासाठी आम्ही आज सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि आमचे सगळे सहकारी आज इथं उपोषणासाठी बसलो। आम्ही वर्धा जिल्ह्याचाच आज उपोषण आहे, सगळ्या जिल्ह्याभर आमचं उपोषण सुरू आहे। मला जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होत नाही तोपर्यंत आमचे असेच धरणे आंदोलन यापेक्षा ट्रॅक्टर रॅली वगैरे आमचं सगळं प्रयत्न राहील की कसं याच्याबद्दल करता येईल। बा आणि शेतकऱ्याला आम्ही हे आजच्या लाक्षणिक उपोषणासाठी शेतकऱ्याचा भारत बंद आहे त्यासाठी आम्ही आज समर्थन करतो। धन्यवाद। तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बालू महाजन, आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसीय उपोषण तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर आयोजित केले होते। त्या सूचनेनुसार हिंगणघाट तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही या ठिकाणी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी एक दिवसीय उपोषण केलेलं आहे आणि केंद्र सरकारची जी ही महागाई, वाढती महागाई जी गगनाला भिडली, पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव आणि जीवनावश्यक संपूर्ण वस्तूचे भाव हे गगनाला भिडल्यामुळे ही महागाई गोरगरीब जनतेला न परवडणारी असल्यामुळे ही महागाई कमी करण्यात यावी म्हणून आजचे उपोषण काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेले होते। तसेच शेतकरी आंदोलन दिल्लीला चालू आहे, शेतकऱ्याच्या विरोधात जे केंद्र सरकारने तीन काळे कायदे केले हे काळे कायदे त्वरित मागे घ्यावे या निमित्ताने सुद्धा अशा मुद्द्यावर आज हे काँग्रेसतर्फे उपोषण करण्यात आलं होतं आणि त्याचे निवेदनसुद्धा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। या ठिकाणी आम्ही आमचे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला इतके मी बोलू इच्छितो। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी एनोरकर की रिपोर्ट।